या देशामध्ये ज्यांना दोन मिनिट बोलणार आहे आमच्या काँग्रेसच्या दोन्ही तालुका अध्यक्षांचे आदेश आहेत दोन मिनिट बोलणार. आज व्यासपीठावर सन्मानाने उपस्थित असलेले इथे होते पण खडावाटून गेलेले आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय या तालुक्याचे माजी आमदार ईश्वरराज घोषिकर साहेब नावच घेऊ नका म्हणाले. पण नाव नाही घेतलं तरी नाव ठेवणार कोणी इथं नसल्यामुळे जरा पुढे सरकतो. दिलीपराव तुमच्या कुटुंबाला असं वाटत असेल की त्याचं कुंकू आपल्या माथ्यावर लागतं की दिलीपरावचं नाव घेताना आमच्या सुनबाईला असं वाटत असेल की काय भाग्याचं कुंकू माझ्या कपाळी लागले. दिलीपराव म्हणाले की मी शंकरण्णाचा मुलगा आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, इंदिरा गांधीची हत्या झाली तेव्हा राजीव गांधी समोर येऊन म्हणाले होते ही फक्त माझी आई गेलेली नसून या देशाची आई गेलेली आहे. तसं मी दिलीपराव तुम्हाला सांगतो, तुम्ही एकट्या शंकरांचे पुत्र नसून आमच्या दोन्ही तालुक्याचे मानस पुत्र आहात. पाऊस खूप झाला असं म्हणतो आपण, यावर्षी जरा पाऊस जास्त झालेला आहे तरी पण आपल्याकडे पाऊस खूप कमी आहे. जेवढा पाऊस महाराष्ट्रात झालेला आहे 105 वर्षात सुद्धा एवढा पाऊस झाला नव्हता. तसंच 1957 पासून पहिल्या निवडणुकीपासून जेवढा मतांचा पाऊस पडला नव्हता तेवढा या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीच्या या तरुण उमेदवाराला दिलीप तोंडगेला या मतांचा पाऊस आपण काढला पाहिजे. कशासाठी? हा तालुका वाचवलाच पाहिजे. हा तालुका दारू पिणाऱ्यापासून दारू पाजवणाऱ्यापासून वाचवलाच पाहिजे. हा तालुका प्यायला पाणी देणाऱ्या माणसासाठी हा तालुका उभा राहिलाच पाहिजे. आमच्या तरुणांना नोकरी देण्यासाठी धडपड करणारा आमचा तरुण त्यासाठी तालुका उभा राहिला पाहिजे. केवळ तुम्हाला निवडून देण्यासाठी आम्ही तुमच्या मागे उभा राहणार नाही दिलीप दादा. या तालुक्याचं कल्याण करण्यासाठी आणि या तालुक्यामध्ये जे वाईट वळण लागलेलं आहे ते सगळं वाईट वळण करून आमच्या मुलांना शाळेत शिक्षण मिळालं पाहिजे, आमच्या मुलांना कॉलेजमध्ये शिक्षण मिळालं पाहिजे, आमच्या शेतकऱ्यांना भाव मिळाला पाहिजे. आणि ज्या बाजाराने 25-30-40 वर्षापासून शेतकरी संघटनेमध्ये काम केलेलं आहे, राष्ट्रपातळीवर शरद पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं, शरद जोशींचा कार्यकर्ता म्हणून काम केलं, त्या माणसाला विचाराचा वारसा आहे आणि इकडे याचा वारसा आहे. याचा वारसा चालतो, कोणाचा वारसा चालतो? पोस्टरबाजी करून पैसे वाचवून ही धनसत्ता एकदा या तालुक्यातून बर्बाद केली पाहिजे. या धनसत्तेचा अंत्यसंस्कार केला पाहिजे आणि जनशक्तीचाच विजय झाला पाहिजे. कंधारवा तालुक्याला भरपूर मोठी परंपरा आहे. आता दिलीपरावनी चलता चलता असा ओझरता उल्लेख केला, पाणी पळवणाऱ्याला मत द्यायचं का पाणी आणणाऱ्याला मत द्यायचं, दारू पाजणाऱ्याला मत द्यायचं का पाणी दारात आणून पाणी पाजणाऱ्याला मत द्यायचं, हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मी माझे इथं पत्रकार म्हणतो, बंधू इथं बसलेले असतील, मी हात जोडून त्यांना विनंती करतो, एकदा सत्य समाजासमोर येऊ द्या. माझी विनंती आहे तुम्हाला, या तालुक्याची काय गरज आहे, या तालुक्याच्या काय अडचणी आहेत, या तालुक्याला कसलं वळण लागलेलं आहे, हा तालुका कोणासमोर झुकतो आहे असं कोणाला गैरसमज जर झाला असेल तर हे सगळे माझ्या समोर बसलेले मर्द आहेत आणि मर्द कोणासमोर झुकत नाही. जब कोई रास्ता रोके तो हिम्मत और बढ़ती है. केशवराव धोंडगेंची मला आज आठवण येते, तो आमचा आदर्श आहे. शंकरराव चव्हाण आदर्श आहेत. अशोकरावजी चव्हाण आमचे नेते आहेत. शरद पवारजी आमचे नेते आहेत. राहुल गांधी सोनिया गांधी आमचे नेते आहेत. आणि ज्यांनी सेक्युलर म्हणून या जातीवादी पक्षांना बाजूला ठेवण्यासाठी तुमच्या भरवशावर यावेळेस महाराष्ट्रामध्ये किल्ला लढवायचा ठरवलेला आहे. आणि आम्हाला अडचणी भरपूर आहे अण्णा, आम्हाला पैशाची अडचणी आहेत रस्त्यामध्ये, लोक पैसे घेऊन उभे आहेत आणि आम्ही हात जोडून उभे आहेत, लोक दारूच्या बाटल्या घेऊन उभे आहेत आणि आम्ही पाणी घेऊन उभे आहेत प्यायला. जब कोई रास्ता रोके तो हिम्मत और बढ़ती है. जब कोई रास्ता रोके तो हिम्मत और बढ़ती है. अगर बिकने पे आ जाओ, अगर बिकने पे आ जाओ तो घट जाओ.
किंमत और बढ़ती है, आपकी किंमत और बढ़ती है। देशाच्या संविधानाला वाचवा। या सरकारने भारतीय राज्य घटना दिल्ली मध्ये झाली, ज्या लोकांनी त्याचं समर्थन केलेलं आहे, मनुस्मृतीचं समर्थन केलेलं आहे, मनुस्मृतीचे मंदिर बांधतायत, आणि आम्ही इकडे सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन फुले शाहू आंबेडकरांची परंपरा चालवतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, अण्णाभाऊ साठेंचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू महाराजांचा, अशोकराव चव्हाणांचा, शंकरराव चव्हाणांचा, शंकर अण्णांचा, दिलीप धोंगेंचा, शेका पक्षाचा, चित्रताई धोंगेंचा, जय हिंद जय भारत। Thank you.